बातमी पंढरपूरमधून आहे पंढरपूर विकास आराखडा आणि कॉरिडॉर हा वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून बनवण्यात आला असला तरी स्थानिक नागरिकांना उद्ध्वस्त करून राबवला जाणार नसल्याची ग्वाही विखे पाटील यांनी दिली आहे दरम्यान नागरिकांनी आपला आराखडा येत्या पंधरा दिवसांमध्ये देण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांना दिल्यावरती शासनाचा आराखडा आणि नागरिकांचा आराखडा हे दोन्ही समोर ठेवून निर्णय घेतले जाणार आहेत तर शासनाला पंधरा दिवसांमध्ये नागरिक आता आपला आराखडा देणार आहेत आणि त्यानंतर शासनाचा आराखडा आणि नागरिकांचा आराखडा हा समोर ठेवून नंतर निर्णय घेतला जाईल असं सुद्धा मंत्र्यांनी सांगितलंय आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुनील दिवाण आहेत सुनील काय म्हटलेलं आहे नागरिकांनी आणि मंत्र्यांनी त्यावरती काय म्हटलेलं आहे पंढरपूरच्या विकासासाठी जो पंढरपूर विकास आराखडा आणि मौलिक कॉ कॉरिडोर जो आता तयार होतो आहे त्याच्यावरनं फार मोठा संघर्ष लोकांनी सुरू केला होता काल एक अतिशय विराट मोर्चा निघाला होता यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल रात्री येऊन पंढरपूरचे नागरिक असतील बाधित होणारे त्यानंतर व्यापारी असतील त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या चर्चेतून तसं काहीच निष्पन्न झाल्यामुळं शेवटी नागरिकांनी जे बाधित होणारे नागरिक आहेत किंवा व्यापारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही पंढरपूरचा विकास आराखडा कसा असावा हे पंधरा दिवसात आपल्याला सादर करतो आणि हा नागरिकांचा विकास आराखडा आल्यानंतर शासनाचा विकास आराखडा आणि नागरिकांचा विकास आराखडा याची तुलना करून पुढचा निर्णय घेता येईल असे संकेत शेवटी काल विखे पाटलांनी दिलेत मात्र जाता जाता त्यांनी एक मधाचं लावलेला आहे जेणेकरून वाराणसी असेल उज्जैन असेल हे जे कॉरिडॉर झाले होते या इथं कुठल्याही प्रकारचा संघर्ष झाला नव्हता आणि त्या लोकांना खूप मोठा मोबदला आर्थिक मोठं पॅकेज देण्यात आलं होतं आणि तसंच पॅकेज पंढरपूरच्या बाबतीतही देण्याचा आमचा विचार आहे अशा रीतीचे संकेत त्यांनी दिल्यानंतर आता नागरिक पंधरा दिवसात त्यांचा आराखडा देणार का आणि नागरिकांचा आराखडा दिल्यानंतर नागरिकांच्या जे बाधित होणार आहेत त्यांचे समजूत काढण्यासाठी एक चांगल एक चांगलं मोठं पॅकेज शासनाकडनं जाहीर होईल का ह्या दोन्ही गोष्टी बघण्यासारख्या असणार आहेत एक गोष्ट मात्र विखे पाटलांनी बोलून दाखवलेली आहे की भीमा कॉरिडॉर माऊली कॉरिडॉरबाबत किंवा पंढरपूर विकास आराखड्याबाबत विनाकारण चुकीची माहिती पसरवली जाते ज्याच्यामुळं नागरिकात भीतीचं वातावरण आहे व्यापाऱ्यात भीतीचं वातावरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या प्रश्नावर जे राजकारण करतायत त्यांना बाजूला ठेवण्यासाठी जे यात खऱ्या अर्थाने बाधित होणारे नागरिक असतील व्यापारी असतील त्यांचा एक बोर्ड बनवणार आहे आणि त्यांच्याशी थेट चर्चा त्या चालू राहणार आहे धन्यवाद सुनील या संपूर्ण माहितीबद्दल तर कालच्या बैठकीनंतर मंत्री विखे पाटील यांनी ने नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे काय आश्वासन दिलं आहे आपण पाहूया पंढरपूर विकास आराखड्याची अनेक वेगवेगळे मतप्रवाह आहेत आणि काही समज गैरसमजसुद्धा सुद्धा आहे आम्ही आमच्या पंढरपूर विकास आराखड्यामध्ये शेवटी पंढरपूरला येणारा आमचा जो वारकरी आहे आपला त्यालाच केंद्रभूत मानून आपण ह्या आराखड्याची रचना केलेली आहे आणि त्यामुळे ही जी भीती आहे की स्थानिक लोकांना विस्थापित करून आपण हा आराखड्याची अंमलबजावणी करणार आहोत ही पहिल्यांदा आपण मनातून काढून टाकली पाहिजे अशी त्यांना मी विनंती केली एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट